आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात वाशिम येथील अपक्ष उमेदवार ऍडव्होकेट किरणराव सरनाईक यांचा 3000 मतांनी विजय. वाशिम जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाची असणारी बातमी, महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव करीत सरनाईकांनी सर केला आहे विधान परिषदेचा गड. शेवटपर्यंत अतिशय अतितटीच्या झालेल्या या लढतीत ऍडव्होकेट किरणराव सरनाईक यांनी विजय मिळवत वाशिम जिल्ह्याला हा बहुमान मिळवून दिलाय. आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी, प्रस्थापितांना शह देत अपक्ष उमेदवार ऍडव्होकेट किरणराव सरनाईक यांनी सर केला आहे विधान परिषदेचा गड. वाशिम जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाची बातमी, पाहत रहा वत्स गुलमला ही आपली संस्कृती आपला वसा. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे एक स्वतःचा मला आत्मविश्वास वाढत गेला, त्यानुसार मी सर्व शिक्षकांशी, महिला शिक्षिकांशी, सर्व या शिक्षण क्षेत्रातल्या या विभागातल्या मतदारांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आपण आनंद व्यक्त करण्यासाठी आज इथं हजर आहात. परंतु मी आत्ताच आपले आयुक्त साहेब माननीय पियुष कुमार यांच्याशी बोलून आलो. औपचारिक जी आमदारकीची घोषणा असते ती राहिली आहे, बाकी प्रोसेस पूर्ण झालेली आहे. ही जी पसंती क्रमांकाची जी मतमोजणी आहे ही अतिशय अवघड मतमोजणी प्रक्रिया असते. आपण मला माहित आहे काही जण कालपासून येऊन थांबले, काही आज सकाळपासून येऊन थांबले, परंतु परिस्थिती अशी आहे की आता हा निकाल जो माझ्या हाती आपल्याला जी एक सनद मिळत असते आमदारकीच्या पदाची, तर ती मला मिळण्यासाठी जवळपास 2 वाजणार आहे. 2 वाजेपर्यंत तुमचा कोणाचा अंत पाहायची माझी स्वतःची इच्छा नाही. अवघड रस्ते असतात, आपण सर्वजण या ठिकाणी आलात, तुमचा उत्साह तुमच्यासाठी मला हा नेहमी प्रेरणादायी राहणार आहे. मी तुमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये या पुढच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये येऊन प्रत्येक कार्यकर्त्याशी भेटायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. या आवर्जून ऐकून घे, आपल्याला कोणी मदत केली नाही केली हा विषय नाही. विषय आहे या शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक अन्यायकारक गोष्टी शिक्षण विभाग आपल्यावरती लादून राहिलेला आहे आणि आपल्याला आता भविष्यामध्ये बरेच निर्णय करायचे आहेत. ते तुमच्या सर्वांच्या सल्ला मसलतीच्या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार. आपण इतका मोठा इतिहास या अमरावती विभागामध्ये घडवलेला आहे की जो इतिहास याच्या पूर्वी कधी घडला नाही. जी महायुतीची सरकार आहे या ठिकाणी, त्या महायुतीच्या उमेदवाराला आपण त्यांचा पराभव करून या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. याचं संपूर्ण श्रेय हे होते तुम्हाला. मी किरण सरनाईक आमदार, याचा अर्थ तुम्ही आमदार म्हणून समजा.